अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईला थंड गारवा मिळावा म्हणून चंदनाची उटी लावण्यात आली आहे। विठ्ठल मंदिर समितीचे पुजारी श्री मेघराज महाराज व हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे यांनी वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी आंब्याची आरास करत आदिशक्ती मुक्ताईच्या मूर्तीला चंदनाची उटी लावली आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या वैशाख वद्य वारीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे की मुक्ताबाईंची समाधीची वारी आहे। या वारीला नामदेवरांच्या उक्तीप्रमाणे खूप तापमान या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असते, उष्णकाळ फार तापत असते। शुभ वैशाख मास दशमी निर्मळ आणि उष्णकाळ फार तापत असे, खूप उष्णता असल्यामुळं प्रत्येक देवाला, संतांना, तसं तर पांडुरंगाला, ज्ञानोबारांना पाडव्यापासनं म्हणजे गुढीपाडव्यापासनं तर या वातावरणामध्ये गारवा निर्माण होईपर्यंत म्हणजे रोहिणी नक्षत्र भृग नक्षत्र सुरुवात होईपर्यंत 7 जूनपर्यंत दररोज कायम उठी लावतात। आणि आपल्या परिसरामध्ये गोपालकृष्णाला, द्वारकेलासुद्धा, मथुरेला, रामाला, सगळ्या देवाला ज्यांना ज्यांना शक्य असेल तशी या उन्हाळ्यामध्ये थंडावा म्हणून जसे आपण आंब्याची आरास करतो, कलिंगडाची, टरबुसाची, त्याच्या पाठीमागं आहे की देवाला गारवा मिळावा, थंड मिळावा। आणि या महिन्यामध्ये खूप तापमान असल्यामुळं ही वारी मुक्ताबाईंची उटीचीच वारी आहे। आणि या वारीला आपण एक दिवस का होईना आपण आईसाहेबांना चंदन उटीचा लेप करून आपण त्या जेणेकरून या तापमानापासून त्यांना थोडा विसावा मिळेल ही भावना त्याच्या पाठीमागं असते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलला येऊ पहा। नमस्कार।